वेळ तुमचाच आहे. मिळालेल्या वेळेचा उपयोग करून वेळेचं सोनं बनवायचं की वेळ झोपून घालवायचा, निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. वेळ परिस्थिती पाहून बदलते आणि आपली माणसं संधी पाहून बदलतात. एखादी वाईट गोष्ट करण्याचा विचार मनात आला तर तो उद्यावर ढकला, आणि चांगलं करण्याचा विचार मनात आला तर तो आजच करा. पाठ नेहमीच मजबूत ठेवा, कारण शाबासकी आणि धोका पाठीवरच मिळतात. खऱ्या माणसाला खोट्या माणसांपेक्षा जास्त स्पष्टीकरणं द्यावी लागतात. खऱ्याला नीट बोलण्याची, चांगलं बोलण्याची पद्धतच माहिती नाही. खोटं पहा किती गोडगोड बोलत असतं. तसं पाहिलं तर कोणीच आपलं नसतं, आणि समजून घेतलं तर कोणीही लांबचं नसतं. माणसाचं निम्मं आयुष्य शिक्षण घेण्यात गेलं, आणि माणूस शिकला काय तर एकमेकांचे दोष शोधणे, एकमेकांना कमी लेखणे, एकमेकांबद्दल वाईट बोलणे. तुम्ही तुमच्या आयुष्यात किमान एवढा तरी संघर्ष करा की तुमच्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या कोणाची उदाहरणे देण्याची गरजच भासणार नाही. तुम्ही स्वतःच एक मूर्तिमंत उदाहरण असाल संघर्ष कसा करावा हे दाखवण्याचं. दुसऱ्यांच्या वाईट वेळेवर हसणाऱ्यांनो, वेळ जेव्हा शिकार करते तेव्हा प्रत्येक दिशेने वार करते, हे लक्षात घ्या. त्यामुळे दुसऱ्या कोणावर हसू नका. तो वार आपल्यावर कधी होईल हे आपण सांगू शकत नाही. आईवडिलांनी दिलेले सल्ले सगळ्यांना वाईट वाटतात, कोणालाही आवडत नाहीत, परंतु आईवडिलांची मालमत्ता सगळ्यांनाच प्रिय असते, सगळ्यांनाच खूप आवडते. आशा, उमेद आपल्याला कधीही सोडून जात नाहीत, तर आपणच त्यांना सोडून जात असतो. माणसं कधीही बदलत नाहीत, तर ती फक्त त्यांच्या चेहऱ्यावरचा चांगुलपणाचा मुखवटा काढतात, इतकंच. आदर करणाऱ्या देणाऱ्या माणसांना नेहमी अनादर करणारी माणसंच भेटतात, हे एक त्यांचं खूप मोठं दुर्भाग्य असतं. जो योग्य निर्णयांची निवड करतो त्याला कायम एकटेपणाच मिळतो. आयुष्याच्या स्पर्धेमध्ये जी माणसं तुम्हाला बरोबरी करून हरवू शकत नाहीत, ती माणसं तुम्हाला तुमचं खच्चीकरण करून हरवतात. जी माणसं आतून तुटतात ती खूप खंबीर होतात. आयुष्याला एवढं स्वस्तही बनवू नका की कोणीही येईल आणि तुम्हाला शिकवून जाईल. मला माहिती आहे की मी नक्कीच काहीतरी करणार, कारण देव कोणालाही विनाकारण जन्माला घालत नाही. देव म्हणतो, तू झोपण्यापूर्वी सगळ्यांना माफ कर, मी उठण्यापूर्वी तुला माफ करेन. ज्यांना आपली किंमत नाही अशा माणसांबरोबर राहण्यापेक्षा एकट्याने राहणं कधीही चांगलं. मी सगळ्यांना खूप खूप आवडतो, पण केव्हा? जेव्हा त्यांना माझी गरज असते तेव्हा. मी तळहातांवरच्या रेषांमध्ये कधीही अडकून पडलो नाही, कारण मला माहिती आहे नशिबात लिहिलेलं बदलू शकतं. आयुष्य जगण्याच्या दोन पद्धती आहेत, जे आवडतं ते मिळवा वा जे मिळालं आहे ते आवडून घ्या. वस्तूंची किंमत ती मिळेपर्यंत असते, आणि माणसांची किंमत ती आपल्याला सोडून गेल्यानंतर कळते. दोष कोणाचाही असो, परंतु नात्यांमध्ये अश्रू नेहमी निर्दोष माणसांनाच ढाळावे लागतात. कोणी आपला विश्वास तोडला तर त्यांचे आभार मानायला विसरू नका, कारण त्यांनी आपल्याला शिकवलेलं असतं की विश्वासही विचार करून ठेवायचा असतो. कोणाच्या तरी पायातील काटा काढून पहा, तुमचंही दुःख नक्कीच कमी होईल. थोडक्यात, इतरांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करा, तुमचं दुःख आपोआप कमी होईल. ज्याच्याजवळ आशा आहे, जिद्द आहे, तो लाख वेळा हरूनही अजिबात हरत नाही,
तो पुन्हा प्रयत्न करतो, पुन्हा प्रयत्न करतो, यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहतो. माणूस असो किंवा साखर, जर त्यात गोडवा नसेल तर माणूसच काय, साधी मुंगीसुद्धा जवळ येणार नाही. मोफत तर फक्त आईवडिलांचं प्रेम मिळतं. आईवडिलांनंतर आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नात्यासाठी काही ना काही किंमत चुकवावी लागते.